मी शिक्षण घेत आहे आणि प्रथम तर डिग्री त्यानंतर एल एल बी हा कडतर असा प्रवास त्यांनी कोर्टामध्ये दिवसभर कष्ट करून शिक्षण घेते आणि खरंच त्याची जिद्द चिकाटी आणि त्याची कष्टाळू प्रामाणिक प्रयत्न हे मार्गी लागलेले आहेत आणि पुढच्या वर्षी तो विधिज्ञ म्हणून आपल्यासोबत तो काम करणार आहे आणि त्यांचे भावी आयुष्य आणि कारकिर्द आणि यशाचं आलेख असंच उत्तरोत्तर वाढत जाऊ अशी मी भगवान मार्कंडेचे मी प्रार्थना करतो आणि त्याच्या वाढदिवसा प्रत्यर्थ खूप खूप म्हणजे त्याला धन ऐश्वर्य संपन्न अशी आयुष्य लाभो अशी मी सुयश चिंतितो आणि वाढदिवसाबद्दल आज आपण त्याचा केक कापून आपण त्याचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत आणि याबद्दल मी ॲडव्होकेट आनंद सागर यांना दोन शब्द बोलायची मी विनंती करतो. आज आपले मित्र सहकारी आणि भावी विधितज्ञ आकाश आयांची यांचा वाढदिवस आपण आज साजरा करणार आहोत आणि खरं म्हणजे काही जे मला सांगायचं तर आकाश एक सर माझा गुरु असल्यासारख्यासाठी कारण बारीक बारीक गोष्टी जे काय असतात ते असं एकदम शिकता येत नाही पण माणसाने नेहमी एबीसीडी पासून शिकलं पाहिजे तर असं एबीसीडी पासून त्यांनी मला बरेचसे हा सोलापूर जिल्हा जे सत्र न्यायालय आणि आपलं जिल्हा कोर्ट आहे यामधील माहिती करून दिली. आकाश आयांची खरंच बरेचशा कोर्ट ह्या सोलापूरच्या कोर्ट परिसर मध्ये आणि फॅमिली कोर्ट मध्ये विशेष म्हणजे त्याचा बरेचसा ओळख आहे आणि त्याच्या ओळखीचा एक कामामध्ये त्याचं प्रत्यक्ष दिसून येतं की त्याच्या ओळखीमुळं ते क्लर्क सुद्धा सहकार्य करायला तयार होतात आणि कुठलीही गोष्ट त्यांनी त्यांना विशेष म्हणजे त्या सहकाऱ्यांशी असं एक स्नेह निर्माण केलेला आहे आणि ह्या निमित्त आपल्या एस के असोसिएशनचा पण त्याचा बराचसा फायदा होत आहे आणि अशाच मन मिळावू आणि एक कष्टकरी असे खूप कमी लोक आयुष्यात बघायला मिळतात त्यातला मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातला बघितलेला हा एकमेव व्यक्ती आणि मी असंच त्यांनी पुढे कष्टाने जिद्दीने आणि स्नेह मिळणे सर्वांचे स्नेहसंबंध ठेवून पुढे त्याची आयुष्याची वाटचाल व त्याला भरभूस यश प्राप्त हो अशी मी आज देवाचरणी प्रार्थना करतो आणि त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. असेच बरेच खूप वाढदिवस आम्ही त्याच्यावर साजरे करावं असं आमची इच्छा आहे त्यामुळे आम्ही असं त्याच्यावर वाढदिवस साजरा करणार आहोत. व्हिडिओ झाला का? व्हिडिओ शूट करायचा. शूट शहन रोकणं सेशन सेशन.